नमस्कार शेतकरीबंधूंनो, मी सागर राठोड ॲग्रीकॉस इंडियन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। तर मी आज उभा आहे कलिंगड या पिकाच्या प्लॉटवर। कलिंगड हे पीक सध्या शेतकऱ्यांचं खूप आवडीचं झालेलं आहे। त्यामागील दोन कारणे म्हणजे कलिंगड हे पीक खूप कमी वेळेत येतं आणि कमी वेळेत येऊन जास्त उत्पन्न देऊन जातं। महाराष्ट्रात पूर्वी कलिंगड या पिकाची लागवड नदीच्या पाण्यावर केली जायची, परंतु हीच लागवड आता आधुनिक पद्धतीने मल्चिंगवर केलेली आहे। आज हा प्लॉट मी जो उभा आहे तो प्लॉटसुद्धा पूर्णपणे मल्चिंगवर केलेला आहे। मल्चिंगवर कलिंगड घेतल्यामुळे फळाची क्वालिटी, फळांवर येणारा रोग किंवा रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी होतो। परंतु सध्याच्या महाराष्ट्रात किंवा भारतात हे वातावरण दर दिवसामागे चेंज होत आहे आणि कलिंगड हे पीक घेणं खूप अवघड झालेलं आहे। या सगळं झालेलं आहे तरीही शेतकरी ह्या सगळ्या समस्येवर मात करून कलिंगड घेतो आहे। परंतु मित्रांनो, ह्या कलिंगड पिकामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे कलिंगड पिकातील मर रोग, त्यालाच आपण विल्टिंग म्हणतो। हे बघा, हा प्लॉट जवळपास आता 60 ते 65 दिवसाचा आहे। तर या ठिकाणी विल्टिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे। तर टरबूज पिकामध्ये विल्टिंग येऊ नये त्यासाठी आपण काय केले पाहिजे, आपण त्याची माहिती घेऊ। सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी निवडायची, की जी मागील मार्केटमध्ये 2 ते 3 वर्ष चांगलं उत्पन्न देते आहे आणि विल्टिंग रोगास बळी पडत नाही। दुसरं काय करायचं, आपल्याला आपलं जे पीक शेत आहे ते आडवं उभं नांगरणी करून आपल्याला वाळवून घ्यायचं आहे। आणि तिसरं, टरबूज हे पीक किंवा कोणतंही वेलवर्गीय पीक एकाच ठिकाणी घेऊ नये परत या कलिंगड पिकावर विल्टिंग येऊ नये म्हणून काय करावे, ती माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर आपण टरबूज पिकामध्ये येणारी विल्टिंग मर रोग याची ओळख कशी करायची त्याची माहिती घेऊया। बघा मित्रांनो, ह्या कलिंगड पिकामध्ये विल्टिंग ही सगळ्यात अगोदर टरबूजचं वेल हे पिवळं पडून वाळलेलं आहे। आपण हे पिवळं पडून वाळलेलं आहे त्यानंतर हे वेल शेंडापासून तर डेटापर्यंत वाळत जाते आणि आपण वेलला जर चिरून पाहिले असल्यास तर या वेलमध्ये आपल्याला तपकिरी कलरचा राग दिसून येतो। आणि जर ह्या विल्टिंगचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर झाल्यास जवळपास 35 ते 70% एवढे मोठे नुकसान होऊ शकते। तर ह्या विल्टिंग येण्याची कारणे काय आहेत आपण ते बघूया। तर विल्टिंग येण्याची कारणे, सगळ्यात अगोदर हवामानात झालेला बदल किंवा मातीचं तापमान आणि जमिनीतील ओलावा हे विल्टिंग रोग येण्यास अनुकूल आहे। किंवा ज्यावेळेस तापमान हे 27 डिग्री सेल्सिअसपेक्षा पुढे जातं त्यावेळेस विल्टिंग येऊ शकते व ज्यावेळेस आपल्या फळांची साईज जवळपास 200 ते 300 ग्रॅम पुढे जाते त्यावेळेस आपल्या फळाला न्यूट्रिशन व पाण्याची जास्त गरज असते। त्यामुळे आपण पिकाला पाणी जास्त देतो व मातीमध्ये जास्त ओलावा निर्माण होतो व तापमानसुद्धा वाढते त्यावेळेस, त्यामुळेही आपल्या पूर्ण पिकावर विल्टिंगचा प्रादुर्भाव होतो। तर ही विल्टिंगचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर फुजारियम ऑक्झोस्पोरियम या बुरशीमुळे होतो। टरबूज पिकामध्ये दोन प्रकारच्या विल्टिंग येतात, एक आहे फ्युझारियम विल्ट आणि दोन बॅक्टेरियल विल्ट। तर फ्युझारियम विल्टचं लक्षण आहे वेल हे पूर्णपणे पिवळं पडून मरतं व बॅक्टेरियल विल्टचं लक्षण आहे वेल कुठल्याही प्रकारे पिवळं पडत नाही, फक्त वेल कोमजून मरतं व झाड पूर्णपणे मरून जातं। चौथं, आपल्याला काय करायचं, 0, 20, 40, 60 या दिवशी आपल्याला आपल्या टरबूज पिकाला योग्य ती बुरशीनाशक सोडायचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपण 0 म्हणजे लागवड जेव्हा झाली त्यावेळेस आपल्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस याची ड्रेंचिंग करायची आहे, किंवा जमिनीतून आपण ट्रायकोडर्मा सुडोमोनस
ज्या ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस सी ओ पी यू काउंट जास्त असेल तो घ्यायचा आहे आपल्याला आणि बाय ड्रिपने द्यायचा आहे. विसाव्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, सी ओ सी हे प्रति एकराप्रमाणे 500 ग्रॅम बाय ड्रिपने द्यायचं आहे. 40व्या दिवशी आपण रोको आणि व्हॅलिडोमायसिन एक अँटीबायोटिक आपण टरबूज पिकाला देऊ शकतो. 60व्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, एलियट प्लस व्हॅलिडोमायसिन देऊ शकतो की आपलं टरबूज पीक हे विल्टिंगपासून वाचेल आणि आपल्या पिकात उत्पन्न होईल. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स.